छत्रपती शिवरायांच्या आग्रा भेटीतील एक निसटलेला, दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा मुद्दा, महाराजांच्या भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या दराऱ्याचा, औरंगजेबाला रात्रभर पलंगावर जागत ठेवणाऱ्या धास्तीचा। आग्रा ही राजधानी औरंगजेबाची, पण तिथे दहशत मात्र शिवरायांची, कशी ते सादर आहे पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून अगदी अफलातून अशी युक्ती योजून निसटले, ही घटना तर त्या काळी भारतभर गाजलीच, पण त्या प्रसंगाचा थरार आणि विलक्षण आकर्षण इतिहासप्रेमींच्या मनात आजही ताजेतवाने आहे। पण औरंगजेबाला मरेपर्यंत पश्चाताप करायला लावणाऱ्या त्या घटनेचा एक पैलू मात्र अजूनही फारसा प्रकाशात आलेला नाही। हा पैलू आहे शिवरायांच्या दहशतीचा। औरंगजेबाच्या दरबारातील त्या गाजलेल्या भेटीच्या प्रसंगापासून ते शिवरायांच्या अतर्क्य सुटकेपर्यंतच्या काळात आग्र्यातील लोक औरंगजेबाचे सरदार आणि खुद्द औरंगजेब यांच्याबद्दल तत्कालीन लेखकांनी लिहिलेल्या मजकुरातूनच शिवरायांच्या प्रचंड दहशतीचे दर्शन आपल्याला घडते। त्या लेखकांच्या मधील सभासद बखर लिहिणारे कृष्णाजी अनंत सभासद हे खुद्द शिवरायांच्याच पदरी अधिकारी होते आणि दुसरा लेखक परकालदास हा मिर्झा राजा जयसिंगाचा दिवाण होता। हा त्यावेळी आग्र्यामध्येच होता आणि याच परकालदासाच्या त्याच काळात लिहिलेल्या जवळजवळ रोजच्या पत्रांमधून शिवरायांच्या आग्रा भेटीची सविस्तर आणि खरी माहिती आपल्या इतिहासात नमूद झालेली आहे। आपण आधी सभासद बखर काय सांगते ते पाहूया। राजे पाच शहाचे भेटीस चालिले, पाच शहाने सदर करून पाच हत्यारे आपणाजवळ ठेवून कंबरबस्ती करून म्हणजे जय्यत तयारी करून अंगात जरीची कुडती म्हणजे जाळीदार चिलखत घालून खासा तख्ती बैसला, तसेच तख्ताजवळ मोठे मोठे शूर मर्दाने व तख्ताचे आसपास 2000 माणूस उभे केले, तसेच आम खास यामध्ये कुलवजीर मुस्तैद करून उभे केले। मनात की शिवाजी सामान्य नाही, सैतान आहे, अफजल खान भेटीमध्ये मारिला तैसाच उडोन म्हणजे उडी मारून तख्तावरी आला आणि आपणास दगा केला तरी काय करावे असे समजून मुस्तैदी निशी म्हणजे खबरदारीने बसला, मग राजियासी भेटीस बोलाविले। यानंतर आग्र्याच्या दरबारात झालेल्या शिवराय आणि औरंगजेब यांच्यातील बोलाचालीचे आणि शिवरायांच्या संतापाचे वर्णन असून औरंगजेबाची यामुळे काय अवस्था झाली त्याचे वर्णन असे आहे। पातशहाचे मनात शंका उत्पन्न झाली, काय होईल ते न कळे, म्हणून रामसिंगास पातशहा बोलिले की राजियास घेऊन डेरियास जाणे, उद्या साध्या सावकाश मुलाखत होईल। असे बोलताच राजे व राजपुत्र व रामसिंग राजियांचे लोक देखील हवेलीस गेले। राजा बाहेर गेल्यावरी पातशहा संतोष झाला आणि मोठा अनर्थ चुकला, शिवाजीची आणि आमची नजर जहाली होती ऐसे बोलून राहिले। सभासद बकरीमधील ही सर्व वर्णने अगदी बोलकी आहेत। शिवराय बाहेर गेल्यानंतर औरंगजेबाला हायसे वाटले आणि शिवरायांशी नजरानजर होताच औरंगजेबाला शिवरायांच्या नजरेत असे काही धडकी भरवणारे भाव दिसले की तो म्हणतो मोठा अनर्थ टळला। हे सर्व वर्णन तर अंगावर अक्षरशः काटा येईल इतके थरारक आहे। औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानाभोवती चौकी पहारे बसवून महाराजांना बंदिस्त का ठेवले याचे एक महत्वाचे कारण सभासद बकर आपल्याला सांगते ते असे, शास्ताखानाने औरंगजेबाचा वजीर जाफर खानास सांगून पाठविले की शिवाजी मोठा दगेखोर आहे, विद्यावंत असे, आपल्या गोटात शिरला तेव्हा 40 गज जमीन उडाला आणि बाडात शिरला, असा पातशहांनी भेटीस नेऊ नये, नेला तरी 40-50 गज जमीन उडवून दगा देईल। त्यावरून जाफरखानाने हे पातशहाला सांगताच पातशहा मनात खोचून म्हणजे पक्के समजून खुनगाट बांधून त्याने खरे मानले, बळकट विकल्प म्हणजे शंका मनात धरिला। यानंतर शिवराय जाफरखानाच्या भेटीला त्याच्या घरी गेले तेव्हा जाफरखानाची बायको ही शास्ताखानाची बहीण हिने खानास आतोन सांगून पाठविले की शास्ताखानाची बोटे तुटली, अफजल खान मारिला, तसे तुम्हास ही शिवाजी मारील, त्यास लवकर निरोप देणे। मग जाफर खानाने राजास वस्त्रे देऊन निरोप दिला। सभासद बकरीमधील हे सर्व वर्णन आपल्याला काहीसे अविश्वसनीय आणि अतिरंजित असे वाटू शकते, पण त्यावेळी आग्र्यातच असलेला परकालदास काय म्हणतो हे समजले की प्रत्यक्षात आग्र्यात काय घडले ते आणखी स्पष्ट होते। हा परकालदास औरंगजेबाचा सरदार मिर्झा जयसिंगाचा दिवाण होता, तेव्हा तो शिवरायांची
विनाकारण खोटी स्तुती करणे शक्य नाही हे तर उघडच आहे. आता हा परकालदास त्याच्या 7 जून 1666 या तारखेच्या पत्रात काय लिहितो आहे पहा. या दिना मऊ समाचार बहुत तरव तरव का हुआ, सु अफवा शलक की तो तरह तरह का समाचार सुनीजे थे जी. शलक कहो राजा जसवंत संघ जी पातिसाह जी सो अरज पहुंचाई जू सेवा 14-15 हात जिमी उपहरा उड़ता हो 40-50 कोस पयादा चालो तब साही जादो जी कहो मऊ भी औरंगाबाद मो सुनो थो. म्हणजे एक लोकवार्ता म्हणते राजा जसवंत सिंगाने औरंगजेबाला अर्ज पाठविला की शिवा जमिनीवरून 14-15 हात लांब उडी मारतो, एका दमात 40-50 कोस पायी चालतो. हे ऐकून शहजादा म्हणजे औरंगजेबाचा मुलगा म्हणाला मी सुद्धा औरंगाबादमध्ये असे ऐकले होते. पुढे और शलक कहो साईस्ता शाको लिशो पुरवथे पातिसाहनो आयोजू हजरती सेवा बडा गनिम हो हजरती इसको मारी डाली छो इसा न मारोगे तो मऊ मनसबी छोडी फकीर होंगा. म्हणजे शाहिस्ते खानाने पत्र लिहून बादशहाला कळवले की शिवाजी हा मोठा गनिम म्हणजे चलाक शत्रू आहे, बादशहाने त्याला मारून टाकावे, त्याला नाही मारले तर मी मनसब सोडून फकीर होईन. या सर्वांवर कडी करणारा मजकूर असा गप्प कहो पातिसाहजी निमाज नो महजदी आओ जब सेवा का डरथे चौकी जाईगा जाईगा राशव तब आओ. म्हणजे गप अर्थात जनप्रवाद म्हणजे लोकांमधील चर्चा अशी आहे स्वतः बादशाह नमाजासाठी मशिदीत जातो तेव्हा शिवरायांच्या भीतीमुळे आधी जागोजागी चौक्या ठेवतो आणि मगच जातो. ही झाली शिवराय आग्र्यामध्ये असतानाच्या परिस्थितीची वर्णने. आता शिवराय कैदेतून निष्ठून गेल्याची बातमी औरंगजेबाला कळल्यानंतर काय झाले ते सभासद बकर आपल्याला असे सांगते. औरंगजेबाने चौतर्फा फौजा पाठवून राजा ओळखून कैद करून आणणे अशी इशारती सांगून रवाना केले. फौजा चोहोकडे स्वार झाल्या आणि पातशहानी मनात शंका धरिली की राजा शहरात कोठे दडून राहिला असेल आणि रात्रीस आपणास दगा करील म्हणून तजवीज करून बहुत सावध चौकी पहारा ठेवून जागेच पलंगावर राहून बसले. लोक कंबरबस्ती करून रात्रंदिवस जवळ ठेविले, ये जातीने राहू लागले. शिवरायांच्या अधिकारी असलेले सभासद आणि मिर्झा जयसिंगाचा दिवान परकालदास जरी तो आग्र्यामधील लोकांच्या चर्चा नमूद करीत असला तरी या दोन्ही लेखकांच्या वर्णनातील साम्य पाहिले की शिवरायांच्या पराक्रमाची यशाच्या चढत्या वाढत्या मालिकेची कीर्ती त्या काळीच संपूर्ण देशभर कशी दुमदुमत होती हे आपल्याला कळते. आणि अफजल वध शाहिस्तेखानाला थोटका करणे तसेच सुरतेची लूट या अतर्क्य धाडसांच्यामुळे शिवरायांच्या शत्रूंना शिवरायांची कशी आणि किती जबरदस्त दहशत वाटत होती हे अगदी स्पष्टपणे आपल्या समोर येते. यातच आणखी प्रचंड स्फोटक अशी भर पडली ती शिवरायांनी भर दरबारात औरंगजेबाचे वाभाडे काढल्याच्या ताज्या घटनेची. शिवरायांच्या त्या अजब धाडसाने आग्र्यातील लोकांची छाती जणू दडपून गेली होती. आणि मग अशा परिस्थितीत शिवरायांच्या नजरेने धास्तावलेला हबकलेला औरंगजेब, शिवरायांच्या भीतीने नमाजाला जाताना कडक कोट बंदोबस्तात जाणारा औरंगजेब, तसेच शिवराय निसटल्याचे कळल्यावर ते अजून आग्र्यातच कुठेतरी असतील आणि आपल्याला दगा करतील म्हणून त्या रात्री स्वतःलाच चौकी पहाऱ्यात बंदिस्त करून घेऊन रात्रभर पलंगावर जागत बसलेला औरंगजेब या अत्यंत विलक्षण रोमांचक आणि थरारक वर्णनांच्या मुळे परिसर आग्र्याचा पण दरारा मात्र शिवरायांचा, इलाका मोगलांचा पण धमाका शिवरायांचा आणि राजधानी औरंगजेबाची पण दहशत मात्र महाराजांची अशी बेमिसाल धडाकेबाज मार्मिक वाक्ये अगदी चपखलपणे सार्थ ठरतात आणि आपल्या मनात घुमत राहतात, नाही का? मित्रांनो, शिवरायांच्या आग्राभेटीतील हा शिवरायांच्या दहशतीचा निसटलेला पैलू कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. ती दहशत आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.